श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। ओम नमो भगवते वासुदेवाय यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नमो भगवते वासुदेवाय। आतापर्यंत आपण या गरुड पुराणाचं श्रवण करत आहोत। सर्वसाधारणपणे 3 अध्यायांचं आपण श्रवण केलेलं आहे। गरुड प्रश्न विचारतायत आणि भगवंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत आणि हा संवाद रूप असलेलं हे गरुड पुराण आणि या गरुड पुराणामधला अत्यंत महत्त्वाचा असलेला भाग प्रेतकल्प। त्या प्रेतकल्पाच्या 18 अध्यायांपैकी 3 अध्याय आपले पाहून झाले। या तीनही अध्यायांमध्ये आपण असं बघितलं की प्रत्येक व्यक्तीला मृत्यू जेव्हा समीप येतो त्यावेळेला अगदी मृत्यू जवळ आलेला असेल तेव्हा त्याला संपूर्ण जीवनाचा चलत चित्रपट त्याला पाहायला मिळतो। थोडक्यात काही क्षणामध्ये त्याला संपूर्ण जीवन तुझं कसं व्यतीत झालं हे पाहायला मिळतं। त्यानंतर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याच वेळेला मृत्यूनंतर त्याला कुठे जायचं आहे, त्याचं जीवन पुढे काय आहे, तो मार्ग कसा आहे, यमलोक कसा आहे, यमदूत कसे आहेत, या सगळ्यांचंही दर्शन त्याला होत असतं आणि त्याच वेळेला त्याला इहलोकाचंही दर्शन होत असतं। या दोन्ही गोष्टी तो पाहू शकतो आणि मग प्राण जीव या शरीरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरू होतो। म्हणून देवयान आणि पितृयान असे 2 मार्ग आपल्याकडे सांगितलेले आहेत। त्यापैकी जो अत्यंत पापी मनुष्य असेल तो मनुष्य पितृयान मार्गाने यमलोकी जातो आणि पुण्यवान मनुष्य हा देवयान मार्गाने पितृलोकी जातो असं म्हटलेलं आहे भगवंतानी गीतेमध्ये की जातस्य ही ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च। असा एकही जीव या पृथ्वी तलावरती नाही की जो जन्माला आला आणि तब मृत्यूच पावला नाही, असा एकही जीव नाही। भले आम्ही अमरपट्टा आम्हाला असावा किंवा आम्हाला अमरत्व प्राप्त व्हावं, मृत्यू येऊ नये, कोणाही पासून मरण येऊ नये याच्याकरता तपश्चर्या करणारे जे राक्षस होते त्यांचा सुद्धा उद्धार करण्याकरता भगवंताला अवतार घेऊन त्यांना संपवावं लागलेलं आहे। म्हणजे जातस्य ही ध्रुव मृत्यू हो, जो जो प्राणी या जगामध्ये जन्माला आलेला आहे, जीव जन्माला आलेला आहे, तो एक ना एक दिवशी मृत्यू पावणार आहे। आणि त्याच्या पुढचं भगवंताने आम्हाला वाक्य सांगितलं की ध्रुवं जन्म मृतस्य। जो प्राणी गेलेला आहे, मृत्यू पावलेला आहे, म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे किंवा मृत्यू पावला म्हणजे त्याचं सगळं जीवन संपलं असं नाही आहे, तर ध्रुवं जन्म मृतस्य, जो गेलेला आहे तो आज ना उद्या कधीतरी तो जन्माला येणार आहे। म्हणून जन्म आणि मृत्यू ही साखळी त्या जीवाच्या बाबतीमध्ये अखंड हजारो वर्ष चालू राहते। फक्त प्रत्येक वेळेला होतं काय की देह बदलला जातो, जीव तोच राहतो, कर्म त्याच्याबरोबर येतच राहतं आणि असं करता 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 कुठेतरी त्याला कधीतरी मानवाचा जन्म प्राप्त होतो आणि मानवांमध्ये सुद्धा सत्संग त्याला प्राप्त होतो, सद्गुरूंची त्याला प्राप्ती होते आणि कधीतरी हा जीव जिथून आला तिथे जाऊन मिळतो, म्हणजे परमात्म्यापासून तो आत्मारूपाने आला, आता तो प्रवास करतोय, या आत्म्याचा कधीतरी परमात्म्यामध्ये मिलन होऊन जातो। म्हणून आकाशात पतितं तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती। म्हणून आकाशातून पडलेला प्रत्येक जो थेंब जमिनीवरती पडतो आहे तो थेंब
आज ना उद्या कधीतरी त्या समुद्राला भेटणार आहे की जिथून तो थेंब निर्माण झालेला आहे. आपल्याला ती सगळी साखळी माहिती आहे, पाणी कसं निर्माण होतं, पाऊस कसा पडतो, परंतु ती साखळी सतत चालू आहे. असा किती जन्म तो प्रवास करणार आहे हे त्या विधाताला माहिती आहे, आपल्याला माहीत नाही, पण प्रवास हा अखंड चालू आहे एवढं मात्र गोष्ट नक्की खरी. आणि कुठल्या जन्मात त्याला मुक्ती पावणार आहे तेही आपल्याला माहीत नाही. म्हणून शंकराचार्यांनी एक म्हटलं की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. अरे या जन्म मृत्यूच्या चक्रामधनं मला सुटून टाक, मला कुठेतरी कृपया पारे पाही मुरारे, तुझ्या कृपेने मला हा भवसागर तरुणच घेऊन जा, नको जन्म आता नको येर झारा, अशी कधीतरी मला अवस्था प्राप्त होऊ दे. आणि ही अवस्था प्राप्त होत करून घ्यायची असेल तर मानवाचा जन्म येणं आवश्यक आहे. अशी अवस्था पशुपक्षी प्राण्यांच्या मध्ये ही गोष्ट संभवत नाही. उदाहरणार्थ एखाद्या वाघाने जर का एखादी गाय मारली तर त्याला गोहत्येचं पातक लागत नाही, आणि म्हणून गोहत्याचं त्यांनी गाय मारली आणि नंतर तो वाघ गंगेमधनं इकडनं तिकडे पलीकडे पोहत गेला म्हणून त्याला गंगा स्नानाचं पुण्यही लागत नाही, गाय मारल्याचं पापही लागत नाही, गंगा स्नानाचं पुण्यही लाभत नाही. मग पुण्य आणि पाप लागतं कोणाला? तर पुण्य आणि पाप लागतं हे मानवाला. आपल्याला मात्र कशातूनही सुटती नाही, कारण आपला जन्मच याच्याकरता आहे की पुण्याची शिदोरी ही आपल्याला गोळा करण्याकरता हा जन्म आहे, पापाची शिदोरी कमी करण्याकरता जन्म आहे. आणि जेवढी पुण्याची शिदोरी आपल्याकडे वाढत जाईल तेवढं आपल्याला जन्म अधिकाधिक चांगले मिळत जातील, आणि अधिकाधिक चांगले मिळाल्यानंतर कधीतरी आपण या जन्ममरणातून कधीतरी मुक्त होऊन जाऊ. ही प्रोसेस किती जन्माची चालेल आपल्याला माहीत नाही, पण याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून या गरुड पुराणाचं श्रवण का करायचं, का गरुड पुराण ऐकायचं, कारण आम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात. एखाद्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर जर का आम्ही एखाद्या ट्रीपला चाललेलो असू, समजा एका चालले सिंगापूरच्या ट्रीपला कोणी जर का चालले, तर तो ज्याच्याबरोबर आम्ही प्रवास करणार आहोत त्याच्याबरोबर आपण मीटिंग करतो की नाही, आणि मीटिंग केल्यानंतर तो सांगतो आपल्याला सिंगापूर आपण बघितलेलं असतं का, आपण पहिल्यांदाच चाललेलो आहे त्याच्याबरोबर, पण तो सगळं सांगतो की नाही बाबा तुमचं तिकीट या दिवशीचं आहे, तुम्ही या दिवशी विमानात बसायचं आहे, या दिवशी तिथे उतरायचं आहे, मग तुम्हाला हे रिसिव्ह करतील, इथे हॉटेलमध्ये राहायचं आहे, हे बघायचं आहे, आणि असं असं करून आपल्याला पुन्हा भारतात परत यायचं आहे. हे सगळं तो सांगतो म्हणजे आपल्याला आपला पुढचा प्रवास, आणि जिथपर्यंत हा प्रवास तो ट्रॅव्हल कंपनीवाला आपल्याला सांगत नाही तिथपर्यंत त्याचा फोन वाजवून लोक बेजार करतात त्याला की आम्हाला नक्की कुठे जायचं आहे. प्रत्येक जण त्याला तेच प्रश्न विचारतो, म्हणजे आम्हाला कुठे जायचं आहे याचा प्रत्येकाला अंदाज पाहिजे. तसं या मृत्यूनंतर आम्हाला कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे याचा अंदाज प्रत्येकाला असला पाहिजे. म्हणून जेवढ्या लवकर जीवनामध्ये गरुड पुराण ऐकता येईल तेवढा लवकर ऐकावं, फार उशीर करू नये ऐकायला. फार उशीर केला तर आम्ही करणार काय, मला सांगा. याच्यात जे काही करायला सांगितलं आहे इथली कुठली गोष्ट आम्ही करू शकतो? समजा नामस्मरण करायला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की 10 नावं त्यांनी दिली आहेत, मी तुम्हाला सांगेन त्यामुळे तुम्ही लिहून घ्या की या नावांचा उच्चार जर का केला तर पुनर्जन्म न विद्यते किंवा कोणतंही पाप तुम्हाला लागणार नाही अशी नावं भगवंताने सांगितले. ही नावं उच्चारायची तर त्याच्यात 4 नावं जी आहेत ती जोडाक्षर युक्त आहे. मला तुम्ही सांगा, दात सगळे जर का कृत्रिम बसवले तर त्यातला स आणि स्तचा उच्चार आम्ही करणार कसा? म्हणून आम्हाला हे सगळं जे बाळकडू आहे हे पहिल्यापासूनच मिळालं पाहिजे. जेवढ्या लवकर आम्ही हे श्रवण करू तेवढा लवकर आमचं उर्वरित जीवन चांगलं जातं, आणि याकरता आपल्या घरामधल्या गेलेल्या मृत व्यक्तीचाही आशीर्वाद आपल्याला लाभतो. ही गोष्ट महत्त्वाची, त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लाभतो की नाही बाबा याला माझाही आशीर्वाद आहे. म्हणून या अध्यायांचा विचार करत असताना आता चौथ्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करूया. या चौथ्या अध्यायामध्ये गरुड प्रश्न विचारत आहेत, कैर गच्छंती महाभागैर वैतिरिण्याम पतंती कैही कैही पापैर नरके यांती तन्मे कथय केशव. गरुड विचारतायत, भगवंत आम्हाला असं सांगा तुम्ही की
भगवंता कोणत्या पापांच्या योगाने मोठ्या रस्त्याने जावे लागते आणि कोणत्या पापाच्या योगाने वैतरणी नदीमध्ये पडावं लागतं आणि पापी लोक कोणत्या पापांच्या योगाने नरकात जातात ते मला सांगा. आणि श्री भगवान बोलतात की हे गरुडा, सदैव कर्म निरताः शुभ कर्म पराङ्मुखाः नरकान् नरकैयान्ति दुःखा दुःखं भयात भयम. अरे गरुडा, एका वाक्यात तुला मी उत्तर देतो की जे नेहमी पापाचरणाकडे ज्यांची प्रवृत्ती आहे आणि पुण्याचरण कधीही करत नाहीत ते एका नरकापासून दुसऱ्या नरकात, दुसऱ्या नरकातून तिसऱ्या नरकात, तिसऱ्या नरकातून चौथ्या नरकात, असा ते नरका नरकामध्येच प्रवास करत राहतात. कारण ते कायम पापाचरण करत असतात, पुण्याचा संचय ते कधी करत नाहीत आणि म्हणून एका दुःखापासून दुसरं दुःख भोगण्यास ते सतत तत्पर असतात आणि ते दुःखच भोगत राहतात. म्हणून मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली की आपल्याला गेल्यानंतर नरक आहे का स्वर्ग आहे हा विषय नंतरचा बघूया आपण, त्याच्यावर आपण क्षणभर नंतर विचार करूया. या जीवनामध्ये आज 30 तारखेला सकाळी दिवस उजाडला बसता आत्ता संध्याकाळपर्यंत मला जे जे म्हणून दुःख झालेलं आहे ते माझं पाप आहे आणि जे जे म्हणून मला आनंदाच्या वार्ता मिळालेल्या आहेत किंवा जिथे जिथे मी सुख उपभोगलेलं आहे ते माझं पुण्य आहे. म्हणून पाप आणि पुण्य आपण रोजच भोगतो आहे, त्यानंतर तो भोगायचा हा विचार नंतरचा आहे. म्हणून या जन्मामध्ये जे जे मला सुख मिळत आहे ते कुठेतरी मी पेरून ठेवलेलं माझं उगवत आहे आणि ते मला भोगायला मिळत आहे. आम्ही काही काही कधी पेरलंच नाही तर आम्हाला उगवणार आहे तरी काय, खाण्याची वेळ येईल आम्ही कधी काही पेरलंच नाही तर ते उगवणार तरी काय. म्हणून कधीतरी ते चांगलं कर्म करून ते पेरून ठेवावं, ते कधीतरी उगवतं. आजोबांनी जर का झाड लावलं असेल नारळाचं तर भले आज ना उद्या 10, 12, 15 वर्षांनी नातवांपर्यंत काहीना ते नारळ त्याला मिळायला लागतं. आंब्याचं झाड आजोबांनी लावलेलं असेल, वडिलांनी लावलेलं असेल तर मुलगा वयात येईस्तोपर्यंत त्याला ते आंबे मिळायला लागतात. ते कर्म केव्हा केलेलं असतं ते फल त्याला मिळायला लागतात. हे केलेलं कर्म कधीही शांत बसत नाही, ते कधी ना कधी तरी तुम्हाला फल दिल्याशिवाय शांत होत नाही. म्हणून जीवनामध्ये आपण ज्या कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हे कर्म योग्य का अयोग्य, याच्यातून काय निर्माण होणार आहे, हे मी करतोय ते चांगलं करतोय का वाईट करतोय. तुम्ही म्हणाले विचारायचं कोणाला प्रत्येक वेळेला, तर त्यांनी काल त्या 6 गोष्टी सांगितल्या ना, त्यातली एक गोष्ट आहे आपल्या आत्मशक्तीला विचारा की मी हे बरोबर करतोय का चूक करतोय. तो सदैव पाहतोय ना आपल्याला. आणि सूर्य आत्मा जगत असता स्थुषाच्या, हा सूर्य नारायण आत्मा रूपाने तुमच्या आमच्या शरीरात विराजमान आहे. आणि सूर्याचा केवढा प्रखर लाईट आहे, तुम्ही काय लपवणार त्याच्यापासून. सूर्य कोटी समप्रभ, त्याच्या लाईटमध्ये तुम्ही जे काही करताय पाप पुण्य ते पाहतोच आहे, नुसता पाहत नाहीये ते रेकॉर्ड करतोय. त्यामुळे त्याला तुम्ही विचारा. आणि म्हणून चांगलं कर्म करावं हे याच्या बाबतीत आहे. पण बाबा रे, जर का चांगलं कर्म केलं नाही, पुण्य मिळवलं नाही, तर दुःखाच्या पुढे दुःख, दुःखाच्या पुढे दुःख, दुःख गुणिले दुःख, दुःख अधिक दुःख, हे सतत जीवनामध्ये वाढत राहतं. बरेच वेळेला असं होतं की नाही, अहो सगळं काही चांगलं होतं हो, पण अचानक काहीतरी झालं आणि पूर्ण असे होते ते एकदम असे झाले, असं होतं की नाही जीवनामध्ये. सगळं काही चांगलं चाललेलं असतं, जरा कुठे आनंद यायला लागलो जीवनाचा, रिटायर्ड झाल्यानंतर आपण हे करू ते करू अमुक करू प्लॅनिंग पुष्कळ केलेलं असतं आणि बिचाऱ्यांना रिटायर्ड झाल्याच्या दिवसानंतर 1-2 महिन्यामध्येच यमाचं बोलवणं येतं, कुठलाही संकल्प पूर्ण होत नाही. असे किती माणसं, मला एक जण आमच्या देवळात दर्शनाला येणारी, मला खूप नेहमीच मी त्यांना लहानपणापासून बघत आलो आणि मला म्हटलं की मंदार, मी 58 वर्षी रिटायरमेंट झाली की मला 60 शांत व्यवस्थित करायची, कारण गेल्या या नोकरीच्या ह्याच्यामध्ये इतक्या माझे प्रवास झाले, इतक्या टूर्स झाल्या की मला माझ्याकरता काहीच करायला मिळालेलं नाही आहे. तर आता म्हणे माझ्या मुलांची बोलून सगळं बोलून म्हणे आपल्याला 60 शांत व्यवस्थित करायचे, असं मला ते कायम म्हणत होते. 58 वर्षी ते रिटायरमेंट झाले, किती वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये होता आणि त्यांची 60 शांत करायची होती. 60 शांतीचा त्यांनी मनाशी संकल्प केला पण 60 शांत झाली नाही. ज्या महिन्यामध्ये 60 शांत ज्या वर्षामध्ये करायची होती त्या महिन्यामध्ये मला त्यांचा 13 वेळा जाण्याची वेळ आली.
आता मला तुम्ही सांगा संकल्प कसा आणि केव्हा, म्हणून याचा केव्हा यम तुमच्या बरोबर काळ तुम्हाला पकडेल, काळ हा सर्पासारखा तुमच्या मागे सतत फिरतो आहे, तो फक्त योग्य वेळेची संधी पाहतोय आणि त्यावेळेला तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात, कोणत्या कामात आहात, कोणत्या ठिकाणी आहात याचा तो विचार करत नाही, तो जिथे असेल तिथून तुम्हाला तो उचलणार, त्याला फक्त आज्ञा पाहिजे, काळ मागेच आपल्या फिरतोय सतत, आपण जिथे जाऊ तिथे सावलीसारखा आपल्या मागे आहे तो, फक्त त्याला यमाची आज्ञा यायला पाहिजे, चित्रगुप्ताची आज्ञा यायला पाहिजे, बस आज्ञा आली की तो सेकंदाचा विलंब करत नाही, जिथे असाल तिथून तो उचलतो, म्हणून कोणाचा मृत्यू सुद्धा कुठे यावा हे ठरलेलं आहे. आपण वास्तुशांत करतो की नाही, त्या वास्तुशांतीमध्ये प्रार्थना आहे आढ्याकडे बघून, ह्या वास्तूला मी बांधलेला आहे, या वास्तूमध्ये माझी सगळी कर्म झाली पाहिजेत ना, माझ्या मुलाबाळांची लग्न कार्य या वास्तूमध्ये झाली पाहिजेत, तुमच्या पुढच्या पिढ्या या वास्तूमध्ये जन्माला यायला पाहिजेत, नव्हे मला मृत्यू सुद्धा या आढ्याखाली यायला पाहिजे. पण बरेच वेळेला दुर्दैव असं होतं की वास्तुशांत होते आणि टूर्सचा जॉब लागतो बिचाऱ्यांना, त्या घरात राहायलाच मिळत नाही, एकदम मुलगा अमेरिकेत निघून जातो घराला कुल. हे प्रारब्ध हा भोग आहे जीवनाचा, म्हणून केव्हा काय होईल याचा सगळ्याचा विचार करून प्रत्येक कर्मामध्ये आपण सावध असलं पाहिजे. आणि सावधानता कोणाशी बाळगायची तर त्या काळाशी बाळगायची, जो काळ सर्प आपला सदैव मागे फिरतो आहे. म्हणून तिथे विष्णू सांगतात की महादुःखकारक वैतरणी नदी आहेस, तिच्याबद्दल तू परत परत मला प्रश्न विचारतोयस, पण तू काय एवढा घाबरतोस त्या वैतरणी नदीला, जे पुण्यात्मे त्यांनी या वैतरणी नदीचा विचारही करण्याचं कारण नाही, पण तरी तुझे प्रश्न आहे म्हणून मी तुला सांगतो. मग त्यांनी प्रश्न विचारला की नाही मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की या वैतरणी नदीमध्ये नक्की काय पातक केलं म्हणजे मनुष्य पडतो, एवढंच मला सांगा, मी काय केलं जीवनामध्ये म्हणजे मी त्याच्यात जाऊन पडणार, म्हणजे निदान मला एवढं तरी कळेल की बाबा काय करायचं नाही आहे, हे करायचं नाही आहे आपलं, कारण का तर मला वैतरणी नदीत जायचं नाही आहे, म्हणून हे नाही म्हणून ते नाही, हे आहे ते आहे. तर आता त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर विष्णू सांगायला लागले, भगवान महाविष्णू म्हणतायत की पहिलं पातक, पातकांची हे लक्षात ठेवा, कुठली कुठली पातकं करायची नाहीत, त्यातली पहिली पाच पातकं महत्वाची आहेत, हे केलं की वैतरणी तुमच्यासाठी आहेच तयार. तिथे त्यांनी पहिली पातक सांगितलं, ब्रह्मघ्नाश्च सुरापाश्च गोघना गोघनावा बालघातकाः स्त्रीघाती गर्भपाती च ये च प्रच्छन्न पापिनः. एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे गरुडा, पहिलं पाप म्हणजे ब्रह्महत्या. ब्रह्महत्या याचा अर्थ ब्राह्मणाची हत्या असा एक अर्थ होतो, पण जे ब्रह्मचरती ब्रह्माशी तादात्म्य पावलेली अशी साधक व्यक्ती जरी कोणी असेल तरी सुद्धा त्याचा घात म्हणजे त्याला मृत्यू किंवा त्याला मृत्यूदंड देणं किंवा त्याचा खून करणं त्याला मारून टाकणं हा घात नाही आहे, त्याचा अवमान करणं हा सुद्धा त्याचा घात आहे, त्याला अद्वात अद्वा बोलणं त्याचा मान न ठेवणं हा सुद्धा त्याचा घात आहे. अहो अश्वत्थामाला मारायचं होतं तर गोपालकृष्ण काय म्हटले की भीमाला म्हटले की तू त्याला मारशील पण तू त्याला मारू नकोस कारण तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. मग तो म्हटला याला शासन कसं करायचं, ते म्हटलं काही शासन नाही, त्याची जी शेंडी आहे ती पकड आणि वरच्यावर कापून टाक, ब्रह्महत्या हे झाल्यासारखी आहे किंवा त्याला शासन केल्यासारखं आहे आणि त्याच्या डोक्यावर जो मणी आहे ना तेवढा काढून घे, विषय संपला, म्हणजे त्याची जी पोस्ट आहे त्याचा जो स्टार आहे तेवढा काढून घे बस, की तो मेल्यासारखाच आहे, म्हणजे तुलाही ब्रह्महत्या लागायला नको आणि ते कामही झालं पाहिजे, त्यालाही शासन झालं पाहिजे, हा विवेक गोपालकृष्णांनी केला. म्हणून ब्रह्महत्या म्हणजे केवळ ब्राह्मणाला त्याचा खून करणं असा अर्थ नाही आहे, ब्राह्मणांचा मान ठेवणं हा त्यातला महत्वाचा विषय आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं, आता हे जे पातक आहे याला आपल्या सगळ्या लोकांनी काय त्याला म्हणतात की एटिकेट्स करून टाकले, सुशिक्षितपणा देऊन टाकलेला आहे, त्यानंतर हे त्याला अनेक प्रकारची नावं दिली, सोफिस्टिकेटेडपणा दिलेला आहे त्याला, आणि एक प्रकारचं काय त्याला म्हणतात ते करण्यामध्ये हल्ली लोकांना भूषण वाटतं असं पातक आहे. कुठलं पातक असेल तुम्हाला समजलं असेल मी बोलण्यानंतर, सुरापानात मद्यपान
त्यानंतर तिसरं पातक आहे गो हत्या करणं, गायीचा अवमान, याच पद्धतीने लक्षात घ्या गो हत्या करणं. त्यानंतर महत्वाचं पातक खरं म्हणजे गरुड पुराण जर का सगळ्यांनी ऐकलं ना हिंदू लोकांनी, तर बेटी बचाव हा कायदा मोदींना आणायलाच लागणार नाही. बेटी बचाव बेटी पढाओ नाही का, सुकन्या योजना ही आणावीच लागणार नाही. कारण गरुड पुराणामध्ये लिहिलंच आहे त्यांनी की जर का कन्येची हत्या केली, स्त्रीची हत्या केली, तर तुम्हाला वैत्रिणी नदी ठरलेली आहे. आणि महत्वाचं कन्येची हत्या कुठे, गर्भपात. अकाली गर्भपात मुद्दा, नैसर्गिक दृष्ट्या जर का काही आजारपणामुळे किंवा कुठल्या याच्यामुळे गर्भपात झाला ठीक आहे, काही हरकत नाही, ते त्याचं प्रारब्ध. पण तुम्ही होऊन राहिलेला गर्भपात करणं हे वैत्रिणी नदीमध्ये नदीमध्ये जायला पाप आहे. म्हणजे किती महत्वाचं आहे की नाही पुराण बघा. आज लोक ओरडतात की भ्रूण हत्या, स्त्री हत्या करू नका म्हणून लेक्चर्स देत आहेत, दंड करत आहेत, काय काय वाटेल तर चालल्या गेल्या 8-10 वर्षामध्ये. परंतु गरुड पुराण जर का श्रवण मनापासून केलं तर त्याच्यामध्ये हा विषय आवर्जून ठेवलेला आहे. म्हणजे त्याही वेळेला व्यासांना स्त्रीचं महत्व माहिती होतं थोडक्यात. गर्भपात करणारे आणि गुप्त रीतीने पाप करणारे, दरवाजे लावून पाप करणारे सगळ्यांना बंद करून, त्यानंतर जे आपले गुरु आहेत त्या गुरूंचं द्रव्य हरण करणारे, त्यानंतर स्त्रियांचं द्रव्य हरण करणारे. एखादी विधवा स्त्री आहे, बिचारी कोणावरती तरी अवलंबून राहून जीवन जगते, कोणीतरी त्याला फसवलं, अशा घटना घडल्यात की नाही आपण पेपरला याच्यात सगळ्याकडे वाचतो सगळ्या घटना. तिचा मुलगाच तिला फसवतो हे आणखीन विशेष, गेल्या 2-4 महिन्यापूर्वीच पेपरला आलेला आहे. त्या विधवा आईला मुलानेच फसवलं आणि तिच्याकडचे सगळे पैसे घेऊन लंपास. तुम्हाला माहिती आहे एक अशी घटना घडलेली आहे की याच्या इतकं दुर्दैवी संतती आणि दुर्दैवी मुलं जन्मा आणि आईबाप जन्मालाच येऊ नये अशी घटना. अमेरिकेमध्ये सेटल झालेल्या मुलांनी किंवा त्याला अमेरिकेत जायचं होतं लग्न करून किंवा तिथे सेटल व्हायचं होतं वगैरे म्हणून आपल्या अशिक्षित आई वडिलांना घेऊन तो विमानतळावरती गेला, हे वाचलेलं आहे सगळ्यांनी. आणि विमानतळावरती गेल्यानंतर त्याच्या रस्त्याने तो निघून गेला आणि बिचारे आई बाबांचे सगळे पैसे तो घेऊन गेला. अशी घटना मुंबईच्या एअरपोर्टवर घडलेली आहे, फार लांब नाही. तर अशा पद्धतीने हरण करणारी जी गोष्ट लोक आहेत ही महापाते की नाही इतका, म्हणून यांच्याकरता वैतरणी नदी आहे. एखाद्याचं कर्ज घेणं, उसनं मागणं, आपल्याला उसनंपासनं घेण्याची फार सवय असते. काही लोकांना जवळ असताना सुद्धा उसनं मागण्याची सवय असते. आता आधी तुझं वापरतो मी मग माझं काढतो, पण ते माझं काढण्याची कधीच वेळच नाही कारण सारखंच मागायचं दुसऱ्याला, अशी सवयच असते माणसांना. पण जर का आम्ही उसनंपासनं काही केलं ना, काही द्रव्य घेतलं, काही वस्तू घेतलं ना, त्याची परतफेड केली पाहिजे. ती जर का नाही केली तर आमच्याकरता वैत्रिणी नदी ठेवलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आम्हाला जर का वैत्रिणी नदीमध्ये जायचं नसेल तर आमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे केवळ दोष पाहण्याचं आम्ही काम करायचं नाही ना. एखाद्या व्यक्तीशी आम्ही मैत्री केली, नातं जोडलं, तर कसं जोडायला पाहिजे, गुणदोषासहित मैत्री करायला पाहिजे ना. पण काही लोकांचा स्वभावच असा असतो त्यांना फक्त दोष दिसतात, गुण दिसतच नाही. मग तुम्ही जर का सारखे दुसऱ्याचे दोष पाहत राहिलात तर ते तुम्ही पातकच करता. तुम्हाला कधी ना कधीतरी वैत्रिणी नदीमध्ये जायची वेळ येईल. म्हणून सगळ्यांचे गुणही पाहत चला, दोषही पाहत चला. आणि पर्सेंटेज जर का गुणांचं जास्त जास्त असेल तर दोषांकडे दुर्लक्ष करा ना, कशाला ते दोष उभारत बसतात. दोष असतात एवढे एवढे, गुण असतात एवढे, पण लोक कायम काय करतात, त्या मर्मावरती बोट ठेवायचं म्हणून फक्त ते दोषच पाहतात. अहो ते सगळं बाकी चांगलं आहे हो, पण ते एवढं आहे ना असं बरोबर लोकांचं दोषावरती लक्ष, दोष पाहू नये कोणाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद मानायचा. बरं झालं बाबा असुरी आनंद. दोन व्यापारी होते आणि ते बरं का घडलेली घटना. दोन व्यापारी होते, चांगले श्रीमंत व्यापारी, आणि एका स्वामींसमोर ते आले आणि स्वामी बसलेले होते समोर आणि ते व्यापारी दर्शनाला आले. त्यातला एक व्यापारी आला पुढे आणि नमस्कार केला वगैरे, फळं बिळं ठेवली काय स्वामींसमोर.
स्वामींनी त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला, त्यांनी त्यांच्याकडे स्वामींकडे बघितलं आणि एकदम स्वामींनी विचारलं, क्यों कैसा चल रहा है अभी, असं फक्त विचारलं. नोटाबंदीचा काळ होता जरा त्यावेळेस, त्यामुळे त्याने फक्त उत्तर काय दिलं की मी ऐसा चल रहा है, वैसा चल रहा है, घाटा हो रहा है, ये हो रहा है, तो वो हो रहा है. तो कितना नफा मुनाफा हुआ, कितना बिजनेस हो गया पूरे साल में, बोले 12 लाख का बिजनेस तो हो गया. तो फिर दुखी क्यों है तू? नहीं, 14 लाख होना चाहिए था, 2 लाख कम हो गए. तो फिर और दुख क्या है? अगले साल हो जाएगा ना 14 साल, चिंता क्यों करता है? नहीं, मेरे पास में लेकर 13 लाख हो गया. अगदी तो मी हे स्वतः ऐकलेलं कानं नाही, म्हणजे मेरे पास वाले का 13 लाख का हो गया, मेरा तो 14 लाख के मैं राह देख रहा हूं, लेकिन अभी तो मेरा 12 लाख का हो गया है मुनाफा. म्हणजे बघा, दुसऱ्याचं नुकसान, दुसऱ्याला फायदा झालेला न बघवणं, ही जी प्रवृत्ती आहे ना, ही आपल्याला पापाचरण करायला लावते. मी हे तुम्हाला मुद्दाम दृष्टांत देऊन का सांगतो आहे, त्याचं कारण तुम्हाला तो विषय बरोबर समजावा, नाही तर नुसतं इथे एका शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे, संस्कृतमध्ये आपल्याला काहीही त्यातलं कळत नाही. आणि तुम्ही लक्षात घ्या की साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्याकडनं कशा चुका घडत असतात आणि त्याचं कसं पातकामध्ये रूपांतर होत असतं, हे फार महत्वाचं आहे. धर्माचा त्याग करणारे पापी लोक यमाच्या मार्गाने रात्रंदिवस रडत रडत जातात. काही वेळेला असं असतं की आपल्याला धर्म काय करायचा तो कळत नाही, पण बरेच वेळेला घरातली जी गृहिणी असते ना, ती बरेच वेळेला आपल्या पतीला धर्माचरण करायला लावत असते. पण असं आहे की अहंकार जर का माणसाला असेल आणि तो पुरुषी अहंकार, तर तिने बिचाऱ्यांनी सांगितलेलं ना ऐकता निघून जातात, ते धर्माचरण होत नाही त्यावेळेला. समजा एक कल्पना करा की आपल्या घरातला कुलधर्म कुलाचार आहे, देवपूजा आहे, अहो तेवढी पूजा करा ना, मी सगळी तयारी करून देते, पण तुम्ही पूजा करा. अहो आपल्या आजी आजोबांचं श्राद्ध करायचं आहे, मी सगळा स्वयंपाक करते, बाकी सगळी मी तयारी करते, तुम्ही बसा आणि आमच्या सासू सदऱ्यांचं माझ्या श्राद्ध होऊ दे, त्या बिचारीची इच्छा असते. पण हा न ऐकता मात्र तसाच निघून जातो, तो काहीही करत नाही. सत्यनारायणातल्या कथेतला साधू आणि नाही का, ती लीलावती सारखी म्हणत असते आपली पूजा कधी करायची, तो विचारा म्हणतो सध्या मला वेळ नाही, नंतर पाहू. म्हणजे धर्माचरण एखाद्या वेळेला आपली पत्नी किंवा आपले गुरु आपल्याला करायला लावत असतात, पण त्याच्यापासून आपण परांगमुख होतो आणि ते काहीच करत नाही. त्यामुळे धर्माचरण, धर्माचा त्याग होतो आपल्याकडनं, त्याचा आपल्याला पातक लागत राहतो. म्हणून एखादा जर का चांगली गोष्ट असेल तर आपल्याला केली पाहिजे, हे त्यातलं महत्वाचं. त्यानंतर एखादी वस्तू दिली ना, की एखादी वस्तू दान दिली की त्यातलं परत काही काढून घेऊ नये. आमच्या देवळामध्ये अनुभव येतो, ताटामध्ये पैसे टाकतात, 1 रुपया टाकतात आठाडे काढून घेतात, 5 रुपये टाकले की 2 रुपये काढून घेतात. असे परत चतुर्थीला तुम्ही या आमच्या संध्याकाळी देवळामध्ये उभे राहा, म्हणजे कसे असतात बघा, अशी चिल्लर हातावरती काढली की त्यातलं जे सगळ्यात काळं झिजलेलं ज्याच्यावर शिक्का कमी झाला ते नाणं असं काढायचं, टाकून द्यायचं देवासमोर. अशी माणसं आहे, आम्ही तर नेहमी बघतो, गंमत म्हणून सोडून द्या त्यातला भाग, पण माणसाची प्रवृत्ती. म्हणून एकदा दान जर का काही दिलं ना, तर पुन्हा त्यातलं काही काढून द्यायचं नाही. आणि काही लोक काय करतात, एक पोतभर धान्य गोंदवलेकर महाराजांना देतात, जरा त्यातला प्रसाद म्हणून द्या ना, मग त्यांनी आपलं एक मुठभर दिलं, अहो नाही तर आता आमच्या 2-3 घरे वाटायचं आहे, मग अजून 2 माप दिली, मग त्यातला ते 25 किलो धान्य दिलं, त्यातलं 2 किलो आघाडीच घेऊन आला. अशी माणसं, म्हणजे दिल्यानंतर त्यातलं काही काढून घ्यायचं नाही, ते पातक आहे. त्यानंतर एखादी पतिव्रता स्त्री असेल, तर त्या पतिव्रता स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणारी सगळी माणसं, हे सगळे महापातकी आहेत. त्या पतिव्रतेच्या पतिव्रात्याचा भंग करणारे त्याही पेक्षा पापी आहेत. त्यानंतर कारणाशिवाय मांसाशन करणारे, म्हणजे मांस खाणारे कारणाशिवाय, अशी माणसं. आणि त्यानंतर नीच वर्गामध्ये जन्माला येऊन सुद्धा उच्चवर्णीय स्त्रीशी विवाह करणार, ह्या एका वाक्यात तुम्ही समजा काय समजायचं. राजपत्नीचा अभिलाषा करणारे, परस्त्रीचा अपहार करणारे, कन्येच्या कडे सुद्धा वाईट दृष्टीने बघणारे लोक. त्यानंतर इतके याशिवाय कर्माचा त्याग करणारे असे पापी जन, गरुडा, 1 लक्षात ठेवा, असे अनेक पातक आहेत
मी तुला थोडक्यामध्ये सांगितले की अशी अनेक पातकं जी आहेत, ही पातकं जर का माणसांकडनं घडली तर त्यांना निश्चितपणे वैतरणी नदी तच बुडावं लागेल, त्याच्यातून त्यांना तरुणोपाय नाही। आणि पुढे मी तुला या वैतरणीच्या पुढे तुला 21 नरक मी काल सांगितलं, 21 नरक, त्या नरकांमध्ये ही नदी जी आहे वैतरणी नदी ही पहिल्या क्रमांकाला येते। पहिली वैतरणी नदी पासून ते 21 नरक सुरू होतात आणि त्या नदीत या पापी जनांना यमदूत टाकून देतात आणि मग मात्र पुढे त्या वैतरणीच्या पुढे हे 21 नरकामध्ये हे पापी जीव प्रविष्ट होतात। आणि मग मी म्हटलं ना, नरक पुढे नरक 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 असं 21 नरक ते भोगत असतात। थोडक्यात लक्षात घे की ज्यांनी कधीही स्वतः गोदान केलं नाही, मरणोत्तर ज्याच्या क्रिया झाल्या नाहीत, अशा माणसांना सुद्धा त्याच्या केवळ क्रिया झाल्या नाहीत म्हणून त्यांना वैतरणी नदीमध्ये पडावं लागतं। म्हणून क्रियाकर्म हे व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येकाचं क्रियाकर्म हे व्यवस्थित झालंच पाहिजे आणि त्याचा आग्रह धरला पाहिजे की हे व्यवस्थित झालं पाहिजे। कोणाचीही खोटी साक्ष कधीही देऊ नये, फसवून पैसा मिळवू नये। त्यानंतर आपल्या पतीवर दोष ठेवायचे, आपल्या पतीची निंदा करायची आणि दुसऱ्या पुरुषाविषयी अभिलाषा करत राहायची, अशी जी स्त्री असते हिच्याकरता वैतरणी नदी आणि पुढे 21 नरक ठेवलेले आहे। म्हणून कदाचित परमेश्वराला रिटायर करून टाका असं म्हणणारी जी माणसं आहेत ती सुद्धा महापापकीच आहे। देवाला रिटायर करा तुमच्या जीवनातून असं म्हणणारी जी माणसं आहेत, ईश्वर नाही या जगामध्ये असं म्हणणारे लोक आहेत, ते पापी स्वतः आहेत, दुसऱ्याला पण ते पातक करावे लागतात। कारण एकम सद विप्राहा बहुधा वंती, या संपूर्ण विश्वाच्या मागे कोणाची तरी जी सत्ता आहे तीच परमेश्वर आहे आणि तीच नाकारणं म्हणजे काय मूर्खपणा, तोच नाहीये म्हणायचं। मग अशी लोक महापातकी आहेत। एखाद्या आपल्याकडे मोलकरणी येतात ना कामाला, धुणं धुवायला, भांडी घासायला किंवा झाडायला, झाडझुड करायला नोकर असतात, गाडी धुवायला कोणीतरी येतो। आत्ताच्या काळाचे दृष्टांत घ्या तुम्ही, फार काही त्याचं हे मोठा नाही। तर अशा माणसांशी सुद्धा व्यवस्थित वागलं पाहिजे। पोस्टमन येतो दरवर्षी पत्र घेऊन आपल्याकरता, वर्षातून एकदा आपण त्याला दिवाळी देतो की नाही, त्या बिचाऱ्या पोस्टमननी कुठलं पत्र त्याच्या हातात जे असतं ते आपल्याला मिळालं की त्या पोस्टमनचा चेहरासुद्धा बघत नाही हो, पण मला तुम्ही सांगा ना, बघतो का आपण कधी? किंवा तो पोस्टमन इतर वेळेला रस्त्याने आपल्याला जरी दिसला किंवा आपला आपलीच गाडी धुणारा मनुष्य जरी रस्त्याने कधी दिसला तर त्याला आपण हाय हॅलो करतो का? त्याचा आपण ठेवत नाही मान। पण ते म्हणतात ठीक आहे, नोकर चाकर जरी असले तरी ते मानव आहेत, त्यांना आत्मा आहे, त्यांना जीव आहे, त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा, प्रेमाने त्यांच्याकडनं काम करून घ्या। त्यांच्याशी जर का उद्दामपणे तुम्ही वागलात आणि त्यांच्याकडनं अल्प मोलानी काम करून घेतलं, म्हणजे त्याची मजुरी आहे गाडी धुवायची 200 रुपये, घासाघीस करून त्याला तुम्ही 100 रुपये धुवायला लावली, तर ते योग्य नाही। तर त्याच्याकरता असे दंभानी वागणारे जे लोक आहेत त्यांना पातकं पुढे भोगावं लागतं। आता ह्याच्या पुढची एक गोष्ट महत्त्वाची आहे की या नरकामध्ये जातात ही गोष्ट ठीक आहे, परंतु आणखीन एक गोष्ट महत्त्वाची जीवनामध्ये आहे, आता लिहून घेतलं तरी हरकत नाही। शिवम शिवाम हरिम सूर्यम गणेशम सद्गुरुम बुधम। पहिलं आहे शिवम शिवलेहा, त्यानंतर शिवाम, त्यानंतर हरिम, त्यानंतर सूर्य, त्यानंतर गणेश आणि सद्गुरु। 6 गोष्टी झाल्या। पहिल्यांदा शिव, त्यानंतर पार्वती, शिवा म्हणजे पार्वती, त्यानंतर श्रीकृष्ण, त्यानंतर गणपती, त्यानंतर सद्गुरु आणि विद्वान। यांची जे पूजा करत नाहीत त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात। म्हणून आपण जीवनामध्ये कायम आपल्याकडनं शिवाची पूजा झाली पाहिजे। म्हणून आपल्याला कुलदेवतेच्या रूपाने शिव दिलेला आहे। बऱ्याच लोकांचं कुलदेवते खंडोबा आहे की नाही, किंवा व्याडेश्वर असेल किंवा हे असेल, खंडोबा कोण आहे? रुद्रवंशच आहे। म्हणून आपल्या घराण्यामध्येच ती गोष्ट पूर्वजांनी ठेवून दिली की नाही, आपल्या घरामध्ये शिव उपासना झाली पाहिजे। आणि गरुड पुराणामध्ये बरोबर सांगितलंय की शिव उपासना जर का आपल्याकडनं भरपूर घडली तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही। मग काय करायचं? तर आपला जो कुलदैवत आहे खंडोबा, दुसऱ्या शिवाला जाण्याची आवश्यकता नाही,
आपला जो कुलदैवत खंडोबा आहे त्याचीच आपण उपासना करणं, निदान त्याची उपासना काय काय करता येईल आपल्याला, निदान वर्षातनं एकदा दर्शनाला तर जाता येईल किंवा जवळ असेल, आता जेजुरीचा खंडोबा ज्यांचा आहे महिन्यातनं एकदा म्हटलं तरी तुम्ही जाऊन येऊ शकता. बरं, त्या खंडोबा म्हणजे शंकर आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये श्रावण महिना हा शंकराचा महिना आहे, कार्तिक महिना हा शंकराचा महिना आहे, माघ महिना हा शंकराचा महिना आहे. या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या घरी लघुरुद्र उपासना करू शकता, रुद्राभिषेक करू शकता. खंडोबाचा ताक असतो किंवा शिवाची पिंडी असते त्याच्यावरती रुद्राभिषेक करू शकता. येन केन प्रकारेण आम्ही जर का आमच्या घरामध्ये रुद्र उपासना जर का केली, शिव अभिषेक केला, तर त्याचे फायदे आम्हाला काय होतात, त्यातला पहिला फायदा आहे की आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना दीर्घायुष्य लाभतं, कारण शिव हे मृत्युंजय आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवांसारखा संसार या जगामध्ये कोणाचाही नाही. मला तुम्ही सांगा, विष्णू आणि लक्ष्मी हे दोघं जण वेगळे आहेत की नाही, पांडुरंग आणि रुक्मिणी वेगळे आहेत की नाही, त्यांची देवळं स्वतंत्र आहेत, परंतु शिव आणि पार्वतीच्या बाबतीमध्ये दोघं जणांचं वेगळं दर्शन नाहीये. अर्धनारी नटेश्वर रूपामध्ये त्यांचं दर्शन, अर्धे शंकर आहेत आणि अर्धी पार्वती आहेत. मला तुम्ही सांगा, इतकं एकरूप दाम्पत्य कुठल्या देवाचं? मग जर का आपला असा संसार जर का व्हायचा असेल तर शिवांची उपासना आपल्या जीवनामध्ये पाहिजेच पाहिजे. जे गृहस्थ आश्रमी आहेत त्यांच्या जीवनामध्ये जर का आपल्याला असं वाटत असेल, लोक 50-30 वर्ष संसार करतात आणि लोकांच्या तोंडात वाक्य एकच असतं, अहो मी होते म्हणून यांना सांभाळून घेतलं, आणि ते विचारे म्हणतात की मी होतो म्हणून हिच्याशी संसार केला हो, नाही तर कोण करतं हिच्याचा संसार. हे वाक्य 40 वर्ष संसार केल्यानंतर असत. मला तुम्ही सांगा, शिव पार्वती सारखं दाम्पत्य आपलं कधी होणार? कधी आपल्या संस्काराचं जे रोपटं ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवशी जे बीजारोपण झालंय त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर कधी होणार? कारण धन्य तो गृहस्थ आश्रम आहे, गृहस्थ आश्रमावरती इतर सगळे आश्रम अवलंबून आहेत. मग आपला जो गृहस्थ आश्रम आहे हा एखाद्या वटवृक्षासारखा असला पाहिजे की ज्यांनी सगळ्या आश्रमाला छाया दिली पाहिजे. असा जर का संसार आपल्याला व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर रुद्र उपासना कधीही टाळू नका. आणि यापेक्षा तुम्हाला रुद्र उपासनेचं महात्म्य जर का ऐकायचं असेल तर यूट्यूबवरती मंदार खळदकर असं टाका, रुद्र अभिषेक टाका, त्याच्यावरती माझी 4 प्रवचनं केवळ रुद्र अभिषेक या विषयावरती आहेत. मी माझं हे म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे, तुम्हाला कारण आत्ता तो विषय नाही आहे म्हणून मला त्याच्यात बोलायचं नाही आहे. तुम्ही एवढंच लक्षात घ्या की रुद्र उपासनेला गरुड पुराणाने महत्त्व दिलेलं आहे, एवढी लक्षात ठेवा. तुम्हाला विशेष काही जर का ऐकायचं असेल तर खरोखरच यूट्यूबवर जा, तिथे मंदार खळदकर तुम्ही टाकलं की लगेच रुद्र अभिषेक टाका, त्याच्याखाली प्लेलिस्टमध्ये येईलच रुद्र अभिषेक. सगळे ट्रॅक ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की रुद्राभिषेक का करायचा, सगळं त्याचा महात्म्य मी तिथे ठेवलेलं आहे. तर इथे शिवांची पूजा करायची आहे, पार्वतीची पूजा करायची आहे. आपण पार्वतीची पूजा केव्हा कर दिली आपल्याला सांगा बरं सगळ्यांनी, महिलांना तर माहितीच आहे. आणि दुसरी गोष्ट, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर मंगळागौर आहे की नाही, म्हणजे पार्वतीची उपासना आपल्याला दिलेलीच आहे, वेगळी करण्याची आवश्यकता नाही. पण ती मनोभावे केली पाहिजे ना, तर आपला नरक येताना चुकणार आहे. आज ज्या इथून पुढे ज्या मुली करणार आहेत हरतालिका, किंवा आपण जी हरतालिकेची पूजा करणार आहोत, ती मनोभावे कशी होईल याच्याकडे आता लक्ष द्या, कारण ती आपल्याला सद्गती देणारी पूजा आहे. कशी तरी उरकून घ्यायची पूजा, काहीतरी ती वाळूचं शंकराची पिंड ते हे आणायचं असं नको. सगळ्या पत्री बित्री आपल्याकडे उपलब्ध आहेत, जरा डोंगरावर फिरायचं तेवढ्या करता सगळ्या आणायच्या गोळा करून. समजावून घ्या कुठली पत्री आहे, बाजारातली पत्री जी आपण आणतो त्याच्यामध्ये जे पूजेमध्ये पत्र नाही तेच बाजारामध्ये विक्रेला आहे, त्यामुळे ते तुम्ही आणूच नका. आपण स्वतः गोळा करा ना, त्यानिमित्ताने त्या झाडांची आपल्याला ओळख होईल, त्यानिमित्ताने आपण निसर्गाच्या जवळ जाऊ आणि पार्वतीची सेवा मनापासून करा, तुम्हाला मोक्ष देणारी आहे उपासना. म्हणून उमा, त्याच्यानंतर तिसरी देवता आली विष्णू, म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण शरणम मम किंवा कृष्णम वंदे जगद्गुरु, म्हणजे आज आपण गोपाळकृष्ण नाही का उपासना करत, कृष्णाची उपासना म्हणजेच विष्णूंची उपासना. त्यानंतर गणपती बाप्पा, दरवर्षी आपण गणपती बसवतो, चतुर्थी विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, कधीतरी गणपतीला अथर्वशीर्षाचा अभिषेक करावा, लाल फूल हवावं, गुळ कोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. येण्या केल्या प्रकारे गणपतीला नमस्कार करायला जावं,
21 प्रदक्षिणा घालाव्यात, काहीतरी गणपतीची सेवा करत राहा, तुम्हाला ती मोक्ष देणारी आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंची उपासना, देहरूपाने सद्गुरु असतील तर देहरूपाने त्यांची सेवा करा, समजा देहरूपाने नसतील तर सद्गुरूंचं ग्रंथ वाचन करणं, सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरती चालत राहणं हीच त्यांची सेवा आहे, सद्गुरूंची सेवा। त्यानंतर सद्गुरूही नसतील आपल्याला तर ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये तुम्ही राहतात त्या गावातले जे विद्वान लोक असतील, जे श्रेष्ठ पुरुष असतील, आपण म्हणतो ना की महान लोक ज्यांना आपण म्हणतो की जे चांगले आहेत, चांगलं आचरण करणारे आहेत, अशांची सेवा करा, अशांच्या सत्संगामध्ये राहा, तरी तुम्ही सन्मार्गी व्हाल आणि मोक्षमार्गी व्हाल, तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत। या चार गोष्टी लिहून घेतल्या का तुम्ही सगळ्यांनी? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि आता ही गोष्ट सांगितली गरुडाला की जी लोक मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा या सगळ्या गोष्टींचं आचरण ते करत नाहीत अशी माणसं नरकामध्ये जातात। काही लोकांना कलह करण्यामध्ये फार आनंद असतो, भांडायचं, कोणाशी वाद घालायचं, रिक्षावाले जर का गोड बोलला ना तर त्यांना ते प्रवास करण्यासारखं वाटतच नाही, काहीतरी वादविवाद झालाच पाहिजे। आता ओलावाले बरेच ते बोलतच नाही, काही प्रश्नच नाही त्यांचं, आपलं त्या मोबाईलमध्ये लक्ष असतं, तेव्हा बोलायचा काही प्रश्नच येत नाही आणि स्वतःच तिकीट देण्याचे बिल येईल ते वेळात लागतं, पण बिचारे रिक्षावाले मात्र याच्यातनं सुटत नाहीत, काही ना काहीतरी वाद हा घालायचा असते। कलहप्रिय जे लोक आहेत आणि कलह पाहणारे लोक, कलह करणारे लोक सगळे पातकी आहेत। आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की पोल्युशन होऊ नये याची दक्षता महर्षी व्यासांनी किंवा आपल्या पुराणांनी हजारो वर्षापूर्वी कशी घेतलेली आहे त्याचं उत्तम वाक्य इथे मिळतं बघा, हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे। म्हणून मी जे बेटी बचावचं सांगितलं ना मगाशी, हा विचार गरुड पुराणामध्ये व्यासांनी केव्हा मांडला आहे आणि मोदी आत्ता बोलतायत की सुकन्या योजना, पण हे जर का पुराण आपल्या रोमारमध्ये मुरलं तर हे आम्हाला सांगायची गरजच नाही, आपल्याकडनं कोणाहीकडनं पातकं घडणार नाही। आज आम्हाला सिग्नलला उभारल्यानंतर खास ग्रीन सिग्नल पडायच्या आधी आम्हाला सिग्नल तोडण्याची इच्छा होते, कारण आम्हाला सत्संग नाहीये म्हणून ही परिस्थिती होती। आम्ही जर का सत्संगामध्ये असू तर आम्हाला खोटं वागण्याची इच्छाच होणार नाही ना, म्हणून पुराण ऐकायचे। तर इथे त्यांनी हा प्रश्न ठेवलेला आहे की ते म्हणतात ये शारीरम मलम वन्हु प्रक्षिकम प्रक्षिपम प्रक्षिपंती जलेपिच आरामे पथि गोष्टेवा तेवई नरक गामिनः। अत्यंत महत्वाचा विषय लक्षात ठेवण्यासारखा की स्वतःच्या अंगाचा मल पाण्यामध्ये विसर्जित करणं आहे की नाही, आता सगळ्या नद्या पोल्युशन झाल्यात की नाही, आत्ताशी गंगा स्वच्छता अभियान गेले 2-4 वर्ष मोदींनी राबवलं म्हणून गंगा स्वच्छ झाली, आता काय परिस्थिती होती आपल्या नद्यांची, जी पवित्र सगळ्यात गंगा नदी त्यात किती घाण सोडलेली आहे कल्पना आहे, तुम्ही फक्त चित्र बघा, व्हिडिओ क्लिप बघा, हे तुमच्या लक्षात येईल किती प्रदूषण झालं, पण या लोकांनी हे ऐकलं नाही कधी पुराणामधलं व्यासांचं वाक्य, स्वतःचा मल त्या पाण्यामध्ये सोडणं हे महापातक आहे, ज्यांनी सोडलं ते पण आणि ज्यांचा ज्यांचा मल त्या पातकामध्ये गेला तेही पातकी आहे। बागेमध्ये पाण्यामध्ये अग्नीमध्ये स्वतःचा मल सोडू नये, चांगली फुलझाड आहेत काहीतरी तिथं नागशंकराचं जाऊन फुलाचं झाला पाहिजे, निसर्गाचा नाश। रस्त्यावरती गोठ्यामध्ये, रस्त्यावरती आपण कशी घाण करतो, जाता जाता थुंकणे रस्त्यावरती, म्हणजे आपण रस्त्यावरती थुंकणं हे महापातक आहे, आपल्याकडे पातक मानलेलं आहे, परंतु तुम्हाला मी रस्त्यावर थुंकणं याचा एक मला तुम्हाला दृष्टांत देतो। मी जर्मनीमध्ये गेलो होतो पहिल्यांदा जेव्हा गेलो त्यावेळेस सगळं ते चकचकीत रस्ते आणि या सगळ्या गोष्टी, सगळं स्वच्छ, अगदी आपण पंक्तीला जेवायला बसू की काय इतकी फुटपाथ स्वच्छ आणि फुटपाथवर गुलाबाची फुलं, झाडं लावलेली कोणी फुलं नेत नाही, आपल्याकडे कंपाऊंडची ओढून घेतात, तिथे तर रस्त्यावरची नेत नाहीत कोणी, तर सहज असा विषय चालला होता। तर मी त्याला विचारलं की म्हटलं आमच्या इथे सरळ रस्त्यावर थुंकतात, काय वाटेल ते टाकतात, तंबाखू टाकतात, हे करतात, सगळ्या गोष्टी करतात, तुमच्या इथे एवढी स्वच्छता आहे म्हणून ती स्वच्छता घाण होईल म्हणून तुम्ही थुंकू देत नाही का लोकांना, तुम्ही थुंकलं तर म्हटलं तुमच्याकडे पाणी आहे हे आहे सगळंच आणि सारखी सरकारी गाडी फिरतीच आहे धुवायला पुसायला, आमच्याकडे एवढ्या वेळेला गाडी फिरत नाही, तुमच्याकडे सतत फिरते आहे,
तर तुम्हाला काय एवढी थुंकल्याची चिंता आहे, काय हरकत आहे थुंकायला? तर ते म्हटले की तुम्हाला मी गोष्ट म्हणते, आणि मला खाली उतरल्यानंतर सांगितलं की रस्त्यावर थुंकणं केवळ घाण अशा दृष्टीने नाही आहे, स्वच्छता अभियान नाही आहे केवळ, तर या माझ्या आमच्या जर्मनीतल्या या रस्त्यावर तुम्ही थुंकणं हा या आमच्या जर्मन राष्ट्राचा अपमान आहे, म्हणून तुम्ही ते थुंकायचं नाही आहे. तुम्ही भारतात येऊन आमच्या जमिनीवर इथे थुंकणं हा आमचा राष्ट्रीय द्रोह आहे, आमच्या जमिनीवर इथे थुंकायचं नाही आहे हा आमचा राष्ट्राचा अपमान आहे. शिशू करायचे नाही आमच्या या जमिनीवर, हा आमचा राष्ट्रभूमी आहे आमची, आणि त्याच्यासाठी आम्ही प्राणार्पण करायला तयार आहोत, तुम्ही थुंकता काय याच्यावरती? हा भाव कुठे महत्वाचा आहे म्हणून तुम्ही सांगा. हे त्यांना शाळेत शिकवलं गेलं, आम्हाला हे शाळेत शिकवलं जात नाही, सत्संगाला आम्ही जात नाही, त्यामुळे आम्हाला माहीतच नाही. पण पुराणामध्ये व्यासांनी सांगून ठेवलं की रस्ते खराब करू नका, म्हणून कशाला आणायचंय स्वच्छता अभियान, इथे दिलंच आहे त्यांनी. तर गोठ्यामध्ये गायीच्या गेल्यानंतर आपण काहीतरी तिथे अपवित्रता निर्माण करायची, खरं गोठा पवित्र आहे की नाही, आता आपण तिथे जाऊन काय अपवित्रता निर्माण करायची? स्वतःचे केश विकणारे, केस काढून विकणारे, हे सुद्धा महापातिकी आहे. मित्रांबरोबर द्रोह करणारे, त्याच्यानंतर असे जे पातकी आहेत ते या नरकामध्ये यातना भोगत असताना कुठेतरी त्यांना तप्त अग्नीमध्ये घातलं जातं, आणि अग्नीचं त्यांना खूप दाह होतो, अग्नीचे त्यांना खूप चटके बसतात, त्यांचं शरीर दग्ध होतं, आणि मग मात्र ते छायाची इच्छा करतात, कुठेतरी आम्हाला सावली पाहिजे, कुठेतरी आम्हाला आश्रय पाहिजे. तेव्हा ते यमदूत त्यांना सावली देण्याच्या ऐवजी असीपत्र नावाच्या वनामध्ये फेकून देतात. म्हणजे तिथे सावली आहे, पण त्या असीपत्राची जी पत्र आहेत त्याला दोन्ही बाजूनी धार आहे त्या पानांना, त्यामुळे सावली मिळते पण कापलं जातं अंग, अशा वनामध्ये ते फेकून देतात. जा सावली घेऊन ये म्हणून म्हणतात. त्यावेळेला त्या पापीजनांना सावली मिळते पण त्यांचं अंग सगळीकडे कापलं जातं. तहान लागते, पाणी पिण्याची इच्छा त्यांना होते, तेव्हा ते पाणी प्यायला मागतात यमदूतांकडे. अहो त्या पाणी प्यायला ते तहान लागली आहे, मग ते गरम पाणी आणून देतात एकदम उकळतं, किंवा तापलेलं तेल आणून देतात, हे प्या. तुम्ही हे गरम पाणी प्या, नाहीतर हे तेल प्या आणि अन्न खा. आणि मग ते गरम पाणी किंवा तेल असं पिलं तरी कसं जाणार, एक घोट सुद्धा ते पिऊ शकत नाहीत अशी अवस्था. त्यातून एखाद्याने जर का पिलं तर त्याला त्याचं तोंडही जळतं आणि आतले आतडीही जळतात. म्हणून अशा अनेक प्रकारच्या यातना आणि अशा अनेक प्रकारचे दंड त्या संपूर्ण सगळ्या 21 नरकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या जीवांना ते देत असतात. आणि थोडक्यात काय, तर कालांतराने हे श्वास आणि उच्छ्वास करण्यास सुद्धा समर्थ राहत नाही, इतक्या यातना त्यांना होतात. भगवान सांगतात, भगवान म्हणतात की हे गरुडा, अशा रीतीने पाप्यांना होणारा त्रास, पाप्यांना होणारा यातना मी सांगितल्या आहेत, याचा विस्तार करून सांगण्यात काय विशेष आहे, एवढ्यात तू समजून जा. सर्व यातना सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या तू अधिक वाचून त्याचा अभ्यास कर. अशा रीतीने क्लेश देणारे, पाप करणारे लोक, हजारो पुरुष आणि हजारो स्त्रिया घोर नरकामध्ये प्रलय काळपर्यंत राहतात. किती वर्ष ते नरकामध्ये राहतील त्याचा काही पत्ता नाही, ते अनेक वर्ष तिथे राहतात. आणि मग फल भोगण्यानंतर पुन्हा इथे उत्पन्न होतात, यमाच्या आज्ञेने पृथ्वीवरती येऊन पडतात, आणि मग पृथ्वीवरती आल्यानंतर झाडावरती, झुडपांवरती, वेलांवरती, पर्वतांवरती, गवतांवरती इतके पदार्थ स्थावर आहेत. या अवस्था अतिशय अज्ञानामुळे होणाऱ्या आहेत, आणि या ठिकाणी त्यांचा पहिल्यांदा या पृथ्वीवरती संचार होतो. ते वेलाच्या रूपाने येतील, गवताच्या रूपाने येतील, कारण पाण्याबरोबर खाली येतात ना ते. एक प्रोसेस महत्वाची आहे, लक्षात घ्या तुम्ही. एका उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, त्या उपनिषदातले श्लोक मी संस्कृत सांगत नाही तुम्हाला, पण त्यातला मतितार्थ लक्षात घ्या तुम्ही, की जीव इथून वरती जातो आणि वर्ण पुन्हा खाली येतो, याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान कुणाचं आहे?
तर याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे ते अग्निनारायणाचं योगदान आहे. म्हणजेच अग्निनारायणाचं, अग्निनारायण कोणाचं प्रतीक आहे? सूर्याचं. म्हणजे सूर्याचं योगदान. मग इथे पृथ्वीवरचे जे जीवात्मे ज्यांनी देह सोडलेला आहे असे जीव हलके होतात, आणि हलके झाल्यानंतर इथून जे पाणी वाफ होऊन बाष्प होऊन जे वरती जात आहे त्या बाष्पाबरोबर ते जीव अलगत अलगत तरंगत 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 ते वरती जातात, आणि मग वरती गेल्यानंतर पुढे काय होतं, त्याचा सगळ्याचा ढगामध्ये रूपांतर होतं, आणि त्या ढगांमध्ये पाणी हळूहळू हळूहळू जमू लागतं. कालांतराने काय होतं की ते ढग जड होतात पाण्याने. या पाण्याच्या आश्रयाने हे सगळे अखंड जीव तिथे जमलेले असतात. की ज्यांना पृथ्वीवर यायचंय असे जीव ते त्या ढगामध्ये जमलेले असतात. मग हे जीव काय करतात, त्या पाण्याबरोबर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्यानंतर त्या पाण्याबरोबर ते जमिनीवरती येतात, आणि इथे जमिनीवरती ते जीव आल्यानंतर ते पाणी जे आहे ते कुठल्या तरी झाडापाच्या पशी पडतं. मग ते कुठल्या तरी झाडे ते झाडाला ते पाणी मिळतं. मग ते झाडापासून त्याचं फूल किंवा फळ निर्माण होतं. मग ते जीव जो आहे त्या झाडातनं त्या फळामध्ये जातो. मग ते फळ जो कोणी प्राणी पक्षी मनुष्य जो कोणी खाईल त्याच्या शरीरामध्ये हा जीव प्रविष्ट होतो. आणि आपण जे अन्न खातो या अन्नाचा सातवा भाग वीर्य बनतं किंवा शुक्र शोणित बनतं, आणि ते जे फळ त्याच्या शरीरात गेलेलं आहे याचा सातवा भाग जेव्हा त्याचा निर्माण होतो तेव्हा त्याच्यामध्ये हा जीव प्रविष्ट होतो आणि गर्भधारणा करून पुन्हा जन्म पावतो. पुन्हा मृत झाला की पुन्हा या सक्रियमध्ये. मग अशा वेळेला बरेच वेळेला सगळ्याच जीवांना जन्म मिळतो असं नाहीये. बरंच पाणी वाहून समुद्रालाही जाऊन मिळून जातं ना, तर काही जीव बिचारे वाहून जातात. पण काही जीव मात्र जन्माला येतात, ते असे जन्माला येतात. मग ते ज्या स्त्रीच्या पोटामध्ये किंवा ज्या पुरुषाच्या पोटामध्ये ते फळ किंवा ते पाणी जाईल त्याच्याद्वारा ते जीव जन्माला येतात. अशा पद्धतीने हा जीव वरती जातो आणि खाली येतो, एका उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तर किडे पशु पक्षी जलचर प्राणी 84 लक्ष योनीमध्ये हे जीव फिरतात, आणि त्याच्यामध्ये काही देवयोनी पण आहेत, काही राक्षस योनी पण आहेत, काही प्राण्यांच्या पण योनी आहेत. अशा सगळ्या योनींमध्ये ते फिरतात आणि शेवटी मनुष्य योनीमध्ये ते कधीतरी येऊन पोचतात. आणि मग मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर नरकातून आलेले प्राणी पहिल्यांदा माणसाच्या योनीमध्ये येतात. ते अत्यंत हीन ज्ञातीमध्ये चांडाळाच्या रूपाने ते जन्माला येतात आणि तिथे सुद्धा ते अत्यंत दुःखी होतात. नंतर ते रोगांनीही युक्त होतात, महारोगांनी ग्रस्त होतात, आणि नंतर त्यांच्या पापांच्या चिन्हावरूनच लक्षात येते की हे कुठल्या तरी नरकामधनं इथे आलेले आहेत म्हणून. अशा रीतीने पुढे ते जन्माला आल्यानंतर पुढे तो जन्म त्यांचा संपल्यानंतर ते उन्नत होत 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 वरच्या क्रमांकापर्यंत जातात आणि कुठेतरी ते मुक्त होतात. म्हणून या अध्यायामध्ये गरुडा तुला मी एवढीच गोष्ट सांगतो की हे सगळे जीव अशा पद्धतीने नरक येताना भोगून शेवटी पृथ्वीवरती येतात. इति श्री गरुड पुराणे सारोद्धारे नरकप्रद पापचिन्ह निरूपण नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीराम जय राम जय जय राम.